कृषी वर्चाळमध्ये मित्रों नमस्कार। तर आज आपण धामोरी तालुका नेवासा येथील प्रगतशील शेतकरी नंदकुमार जमदडे यांच्या शेतावरती आलेलो आहोत। तर अनेक शेतकरी मित्रांच्या मनामध्ये संभ्रम असतात की उन्हाळ्यामध्ये कोणती पिके घ्यावी। आता तर कांद्याला पण येथे खूप असा कमी भाव आहे आणि यावरती कांद्याला पर्यायी पीक म्हणून आपण आज यांच्या शेतावरती ही बाजरी लागवड यांनी उन्हाळी बाजरी लागवड केलेली आहे। तर त्यांची यशोगाथा आपल्यासमोर आज घेऊन आलेलो आहोत। तर खूप अशा कमी खर्चामध्ये त्यांनी बाजरीचं नियोजन केलेलं आहे। तर पूर्ण आज आपण त्यांच्याकडून याची या बाजरी पिकाची माहिती घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला पुढील हंगामामध्ये या बाजरीचा विचार करता येईल आणि यापासून खूप असा पैसा कमावता येईल। तर आज आपण या शेतकऱ्याची ओळख पण करून घेणार आहोत आणि पूर्ण मार्गदर्शन ते आजला आपल्याला करून देणार आहेत। तर त्यांची आपण प्रथमतः ओळख करून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव नंदकुमार सोपान जमदडे, मुक्काम पोस्ट धामोरी, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। तर या बाजरीची लागवड आपण कितव्या महिन्यामध्ये केली होती? ह्याला बाजरीची लागवड मी 9 फेब्रुवारीला केली होती, पण वस्तुस्थिती काय झालं, तिचं नियमाने 15 दिवस ती उशीर झाला, कारण अगोदर ऊसाचं पीक होतं, ते काढल्यानंतर मला उशीर आला, ते 15 दिवस अगोदर पाहिजे होती। हा, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये लागवड, सर्वसाधारण 15 जानेवारीला लागवड व्हायला पाहिजे, म्हणजे तो हंगाम चांगला असतो आणि पुढे कपाशीच्या पिकासाठीसुद्धा आपली जमीन व्यवस्थित तयार होऊ शकते। हिची व्हरायटी वगैरे सांगता येईल का तुम्हाला काही? हा, ही पायनर जातीची पायनर बाजरी आहे। पायनर आणि हिची मशागत वगैरे, खत व्यवस्थापन? हिचं सुरुवातीच्या क्षेत्रात माझं ऊसाचं पीक होतं, खोडव्याचं। खोडव्याचं ऊस तुटल्यानंतर मी त्याच्यात रोटावेटर मारला, डबल रोटावेटर मारला आणि बाजरीची पेरणी केली। पेरताना मी फक्त एकदम कमी खर्च केला, पेरताना फक्त 1:10 20 म्हणजे पेरताना तेवढंच पेरलं बाजरीसोबत। आणि त्याच्यानंतर पहिली खुरपणी केली, त्यावेळेस 1:2 मी युरियाचा डोस दिला, त्याच्यानंतर परत 3 आठवड्यांनी परत 2 गोणीचा डोस दिला युरियाचा, एवढाच खर्च मी बाजरीला केलेला आहे। एकंदरीत किती खर्च झालेला आहे बाजरीला आतापर्यंत? आतापर्यंत सर्वसाधारण त्याला ही माझी एकूण 4 एकर क्षेत्र आहे इथं बाजरीचं, त्याला मी 3 बॅगा म्हणजे 1,500 रुपयाच्या 3 बॅगा झाल्या, 500 रुपयाला बॅग होती, 3 गोण्या 10 20 26 आणि 8 गोण्या युरिया, बस एवढंच खर्च आणि 1 खुरपणी केली होती मी त्याला। म्हणजे शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम कमी खर्चामध्ये या शेतकऱ्यांनी खूप असा चांगला पद्धतीचा प्लॉट येथे बाजरीचा डेव्हलप केलेला आहे। आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहू शकता चांगल्या प्रकारची बाजरी आहे। आता एकरी जर उत्पन्न जर आपण ठरवलं तर किती होऊ शकतं एकरी क्विंटलमध्ये? एका एकरात कमीत कमी 22 ते 23 क्विंटल बाजरी ही चांगली होऊ शकते। फक्त बाजरीचं कसं आहे, त्याला टायमिंग किंमत ते एकदम स्पीडने वाढणारं पीक आहे, आपण आजचं उद्या करू म्हटलं नाही, जाऊन टायमिंगला फक्त टायमिंग साधलं ना आपण तर ती 20-22 क्विंटलपर्यंत मजेत होऊ शकते। आज मार्केट दर किती सध्या बाजरीला भेटू शकतो? सर्वसा व्यापारी आपल्याकडून आता तसं की केलं तर 3200-3300 रुपये क्विंटलनी आपल्याला देतात, पण 3000 रुपये क्विंटलनी आपण धरून चालायचं, म्हणजे गव्हापेक्षाही त्याचं उत्पादन जास्त आहे। आणि कांद्याला पर्याय पीक, कांद्याला मेन पर्याय पीक हे, कारण कांदा जर विचार केला तर एकरी खर्च आहे 50,000 रुपये आणि उत्पन्न मिळतं आपल्याला सर्वसाधारण लईस मिळालं तर 60 ते 70, म्हणजे 20 ते 1000 रुपये पण आपल्याला राहत नाही। ते हे कमी खर्चात आहे कांद्याला पर्याय आणि याला मजुरी कमी लागतं सगळ्या गोष्टी। दुसरी गोष्ट एक आहे, याच्या जनावराला चारा तयार होतो, त्याचा जर आपण उत्पन्नाचा विचार केला तर तो वेगळाच होत, त्याचंही चांगल्या प्रकारे। आणि हा जो उन्हाळी बाजरी आहे हिचा जो चारा आहे हा एकदम कोरडा राहतो, जनावर याला आवडीने खातात आणि हिरव्या चाऱ्याला याची जर जोड आपण दिली तर जनावर आणखीच दुधाला यायला त्याला म्हणजे वाढतातच वाढतात। तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता तर उन्हाळी आपण जे हे बाजरी पीक घेत आहोत, तर याला जो आपण पहिला कांदा घेत आहोत, कांद्याला जो आपण रब्बी हंगामामधील पीक आहे, मुख्य पीक आहे, तर त्याला एक पर्यायी पीक म्हणून आपण बाजरीकडे पण पाहिलं पाहिजे। कारण सध्या काय झालं की अनेक शेतकरी मित्र जे आहेत तर ते एकाच पिकाच्या मागे लागतात आणि मार्केटमध्ये या पिकाला भाव राहत नाही। तर असे जर आपण बदलून पिकं घेतले तर निश्चित यामधून आपल्याला फायदा मिळू शकतो असं या शेतकऱ्यांनी आपल्याला एक आदर्श निर्माण केलेला आहे। तर असे पीक आपण जर बदलून घेतले तर निश्चित आपल्याला यामधून पैसा मिळू शकतो आणि आपला पण त्यापासून फायदा होऊ शकतो।
तराचे आम्हाला कधी होतं याच्यात एक आहे ना, याच्यात आपल्याला जे मनुष्यबळ आहे ते एकदम कमी लागतं, आपली विधनदान एकदम म्हणजे जो आपण आडमाप कष्ट आहे ते कमी. दुसरी गोष्ट एक आहे, आपण बाजरी स्टोअर करून ठेवू शकतो, 4-6 महिने बाजरी स्टोअर केली तरी त्याला आपल्याला प्रॉब्लेम नाही. आता जरी भाव कमी आहे तर हिवाळ्यात बाजार वाढतो, त्याच्यामुळं हे पीक सगळ्या पिकापेक्षा चांगलं पीक गव्हाला. दुसरी गोष्ट एक आहे, जरी थोडंफार वादळ झालं काही झालं उन्हाळ्यात का आता वादळ झालं तर आपला गहू काय होतो पडतो काय ते नुकसान होते, याला तो ती भीती कमी असते. हो बरोबर आहे, म्हणजे खूप कमी बजेटमधलं हे पीक आहे, तर शेतकऱ्यांनी पुढील जो सीझन आहे रब्बी सीझन आहे त्यामध्ये याचा विचार नक्की करावा, जेणेकरून आपला पण फायदा होईल आणि पीक बदल आपण यामधून करू शकता आणि चांगल्या प्रकारचे पैसे पण यामधून आपण करू शकता. घरगुती पण आपल्याला खायची जी आपल्याला चिंता असते बाजरीची ती पण आपली येते मिटेल, आणि जास्त जर आपण केली तर यामधून आपल्याला मार्केटला पण बाजरी विकू शकता, असा हा दुहेरी फायदा आपण यामधून करून घेऊ शकता. आता या शेतकऱ्याचे जे पाहुणे मंडळी आहेत मोठमोठ्या सिटीमध्ये यांचे पाहुणे मंडळी आहेत, आता ही जी 4 एकरचा आपण प्लॉट पाहत आहात तर हा आता सध्यालाच पूर्ण बुकिंग झालेला आहे, यांचा 3000 रुपये रेटनी आत्ताच हा पूर्ण प्लॉट बुकिंग झालेला आहे. म्हणजे आपण या 22 क्विंटल 1 एकरचा यांचा पूर्ण नियोजन आहे की निघेल म्हणून, तर आता 22 क्विंटलनेच आपण 3000 रुपये याचा रेट जर धरला तर पूर्ण आपण पैसे करू शकता की 4 एकरचे पैसे किती होतात. तर असा हा यांची यशोगा त्याची आज आपण पूर्ण मुलाखत यामध्ये घेतलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथे थांबणार आहोत, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. धन्यवाद.